नमस्कार मित्रांनो, भोकरचा शेतकरी यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। तर आजचा आपला विषय आहे कपासची पाने कडक झाली तर त्यावर काय उपासना करणार आहोत। सर्व डिटेल मध्ये आपण व्हिडिओ तयार केला आहे। मित्रांनो, व्हिडिओला कुठे स्किप करू नका। चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन घंट्याला प्रेस करायला विसरू नका। मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत कपासची पाने कडक होण्याची कारणे। तर मित्रांनो, कपाशीची पाने कडक होण्यासाठी रस शोषण करणारे किडे आहेत जे पांढरी माशी, मावा, तुटोडा, फुलकिडे ज्याला आपण थ्रिप्स म्हणत असतो, आणि पांढरी माशीची पिल्ले, पांढरी माशीची अंडे सर्व जबाबदार असतात आणि हे सर्व रस शोषण करण्याचं काम करतात। रस शोषण केल्यामुळे आपल्या कपाशीची पाने कडक होतात, परिणामी वाकडी होतात, खालच्या दिशेने पण वाकडी होतात, वरच्या दिशेने पण वाकडी होतात। जेव्हा थ्रिप्स अटॅक करतो तेव्हा वरच्या दिशेने वाकडी झालेली आपल्याला दिसून येते, आणि जेव्हा पांढरी माशी, मावा, तुटतुडा अटॅक करतो तेव्हा खालच्या दिशेने पाने मुडपतात। अशा कारणामुळे आपले कपाशीचे पाने मुडपतात। मित्रांनो, हे झालं पहिलं कारण। आता दुसरं कारण काय असू शकते, जेव्हा आपण कोणत्या कीटकनाशकाचा गैरवापर केला किंवा अधिक प्रमाणामध्ये आपलं प्रमाण गेलं तर आपल्या कपाशीची पाने वाकडी होण्याची शक्यता असते। आता मित्रांनो, आता तिसरं कारण जमिनीमध्ये जर अन्नद्रव्याची कमतरता असली, जमिनीमध्ये त्याला पोषक अन्नद्रव्याची कमतरता भासली तरी कपासाची पाने आपले कडक होतात। आता मित्रांनो, चौथं कारण वातावरणाचा बदल, दूषित वातावरण किंवा धुवारी म्हणजे आपण त्याला धुळी म्हणत असतो, त्याचा जर प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये झाला तर कपासाची पाने आपल्या कडक होतात। मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे जे रस शोषण करणारे किडे आहेत, सर्व किडे जर अटॅक केले, त्याच्यातून कोणता पण किडा अटॅक केला तर आपले कपासाची पाने कडक होतात, त्याच्यामुळे आपल्याला यावर उपाययोजना करावं लागतात। मित्रांनो, उपाययोजना कशा करायची सांगतो तुम्हाला। तुमच्या वरामध्ये जायचं आणि तुमच्या पानामध्ये पलटून बघायचं तुमचा कोणत्या किड्याने अटॅक केलेला आहे। जर तुमच्या किड्यामध्ये पांढरी माशी दिसत असेल तर पांढरी माशीवर नियोजन करणे, किंवा थ्रिप्स जे इतर शोषण करणारे किडे आहेत त्याचा आढावा घेणे, आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यावर नियोजन करता येते। तर मित्रांनो, आता दोन नंबरचा पॉईंट आहे, जर आपला कापूस पिवळा पडत असेल, जर आपला कापसामध्ये हिरवगारपणा नसेल तर तेवढं लक्षात द्यायचं की त्याला खताचं नियोजन करणे। खत म्हणजे त्याला खत टाकणे, चांगल्या पद्धतीचे कोणत्याही कंपनीचं तुम्ही खत टाकू शकता। आता मित्रांनो, त्याच्यावर एक फवारणी घ्यायची आहे। फवारणी कोणती घ्यायची आहे ते तुम्हाला सांगतो। जे बेस्ट अग्रो लाईफ लिमिटेड कंपनीचं रॉनफेन आहे त्याचा वापर करू शकता, कारण की यामध्ये तीन घटक आहेत जे इतर जे आपले रस शोषण करणारे किडे आहेत त्याच्यावर हा उत्तम रिझल्ट देत असतो। यामध्ये पायरीफ्लॉक्सिपेन 8%, डायनाटोफोरॉन 5% आणि डायफेट्रॉन 18% SC फॉर्म्युलेशनमध्ये उपलब्ध आहे। SC फॉर्म्युलेशन म्हणजे सस्पेन्शियस कॉन्सन्ट्रेट। हा मावा, पांढरी माशी, तुटतुडे, फुलकिडे ज्याला आपण थ्रिप्स म्हणतो त्याला मिटवण्याची क्षमता ठेवते। मित्रांनो, अशा पद्धतीने हा तिन्ही कंटेंट एकत्र करून हा रॉनफेन तयार केलेला आहे। म्हणून आपण चौथी किंवा पाचवी जे शेवटची फवारणीच्या अगोदरची एक फवारणी असते त्याचा वापर करू शकता, कारण की आपल्या पिकामध्ये लसलशीतपणा आणि हिरवेगारपणा टिकवण्यासाठी हा मदत करत असतो। मित्रांनो, जी आपली पाने कडक झालेली आहे त्याला पण हा हिरवेगार करतो। आता तुम्हाला प्रश्न पडलेला आहे की हा कीटकनाशक आहे, हा टॉनिक नाही। तर मित्रांनो, जेव्हा आपले जे रस शोषण करणारे किडे आहेत ते जर आपल्या शेतात नसतील तर ऑटोमॅटिक आपला कापूस हिरवेगारपणा होतो, कारण की आपण खताचा वापर केलेला आहे। मित्रांनो, ही फवारणीच्या नंतर जर तुम्हाला कोणतीही दुसरी फवारणी करायची असेल तर त्याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रन घ्या, त्याच्यामुळे आपला कापूस चांगल्या पद्धतीने लसलशीत होतो। मित्रांनो, रॉनफेनचं प्रमाण एका एकरासाठी 330 ml वापरू शकता, आणि तुम्हाला कोणतीही शेतीची विषयक माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट करत जा, त्याच्यावर आपण व्हिडिओ तयार करत जाऊ, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला तर विसरूच नका। आणि मित्रांनो, जाता जाता शेवटी धन्यवाद।